मी शिवराम दिगंबर इसनकर, प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद, मोसा, तालुका मंठा, या ठिकाणी मूल्यवर्धनाच्या तासिका आम्ही सतत आठवड्यातून घेत आहोत. आणि या मूल्यवर्धन तासिकेमध्ये आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने बदल दिसून आलेला आहे. सर्वप्रथमतः मला सांगायचं म्हणजे जे आपले राष्ट्रीय मूल्य आहेत, या राष्ट्रीय मूल्यामध्ये न्याय, स्वातंत्र्य, बंधुता आणि समता यांचा जर विचार केला तर एकंदरीमध्ये आपल्याला असं लक्षात येते की या ठिकाणी मी बरेच उपक्रम या ठिकाणी घेतलेले आहेत. तुझे नाव काय किंवा झाडांची उपयोग, ते पर्यावरणात संरक्षण करण्यासाठी विविध बाबी, किंवा एखाद्या सचिनचा एखादा उपक्रम आहे, तर असे बरेच उपक्रम आम्ही याच्यामध्ये घेतलेले आहेत. तर मला असं निदर्शनास आलेलं आहे की मी या ठिकाणी एक उपक्रम घेतलेला आहे. उपक्रमाचे नाव होते झाडाचा झाडांचे उपयोग. तर मित्रांनो, सांगायचं म्हणजे काय की आजूबाजूच्या परिसरामध्ये ज्या ठिकाणी ही सर्व मुलं आमच्या येथील, ही ग्रामीण भागातील आहेत आणि यांना झाडाविषयी बऱ्यापैकी पूर्ण नॉलेज असतं, परंतु त्यांची काळजी घेणं किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टीचा त्यांच्यामध्ये सुरुवातीला अभाव दिसलेला आहे. परंतु या ठिकाणी आमच्या जिल्हा परिषद ज्यांना आमच्या जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अरोरा मॅडम यांनी एक वृक्षारोपणाचा कार्यक्रम मोठा हाती घेतलेला होता आणि या कार्यक्रमाच्या अनुसरून आम्ही आमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये या ठिकाणी झाडांचे वृक्ष जे आहेत ते आम्ही रोपटी लावली जूनमध्ये. आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे की आम्ही या मूल्यवर्धनाच्या माध्यमातून आम्ही त्या मुलांना मूल्य रुजवत गेलेलो आहोत. तर त्यांना शिकवलं नाही, त्यांच्यामध्ये ते रुजवत घातलेले आहेत आणि रुजवत घातल्यामुळं त्याचा परिणाम असा झालेला आहे की त्या ठिकाणी ते मूल्य त्या ठिकाणी रुजवल्यामुळे त्यांना नेहमी एकमेकांना लक्षात येते की अरे आज आपण या झाडाविषयी आपण काळजी आहात, या झाडाला पाणी घालायचं किंवा याला खड्डे करायचं किंवा त्याविषयी काळजी घ्यायची, किंवा त्याला एखाद्या वेळेस कीड लागलेली आहे किंवा काही झालेलं असेल सर्वत्र तर त्याची काळजी घेऊन त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे की ते याच्यामध्ये बदल. यामुळं काय झालेलं आहे की पर्यावरणामध्ये होणारं जे वृक्ष आपले मित्र जे आपण म्हणतो, तर ते वृक्ष आपले मित्र या ठिकाणी त्या माध्यमातून त्यांना त्या गोष्टीचा लढा लागलेला आहे. त्याचबरोबर पर्यावरणाचं जी हानी आज होत आहे तर ती हानी आज थोडी का प्रमाणात होईना, माझ्या शाळेच्या माध्यमातून मी 550 झाडाची काही जोपासलेली आहेत. शाळेच्या आजूबाजूच्या परिसरात किंवा त्यांच्या घरासमोर किंवा शेतामध्ये बऱ्याच ठिकाणी आम्ही ही झाडं लावलेली आहेत. आणि मुलं आज असं कळालेलं आहे की मला की बऱ्याच वेळेस मी निरीक्षण करतो तर त्यावेळेस असं लक्षात येते की ती मुलं बरोबर दररोजच्या दररोज त्या वृक्षाची किंवा त्या रोपट्याची आज काळजी घेत आहेत आणि बऱ्यापैकी आमची सर्व रोपटी जी आहेत ती जगलेली आहेत. तर या ठिकाणी सांगायचं म्हणजे की या मूल्यवर्धनाच्या माध्यमातून त्या वृक्षाची उपयोग काय आहे, किंवा झाड आपल्याला सावली देतात, पक्ष्यांना घट्टे देतात, त्याचबरोबर मातीपासून जे मातीचं झीज होते तर ते या ठिकाणी थांबतात, हे सुद्धा फायदे मुलांना त्या ठिकाणी कळालेले आहेत. त्याचबरोबर फळं देतात आणि बऱ्याच गोष्टी अशा आहेत की त्या आपल्याला उपयोगी आहेत म्हणून विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला निदर्शनास आलेले आहे. आणि हे सर्व ज्या गोष्टी आहेत या ज्या आपण मूल्यवर्धन या तासिकेमध्ये बऱ्यापैकी मला याचा आउटपुट मिळालेला आहे. ठीक आहे, या ठिकाणी ह्या उपक्रमाशी मी थोडक्यात माहिती दिलेली आहे. धन्यवाद.